नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे पावसाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी. पावसाळा कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो, पण त्यासोबत धोका असतो ते त्यासोबत उद्भवणाऱ्या आजारांचा, कारण मच्छर, जीवाणू हे वाढीस लागतात या काळामध्ये. आणि ज्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशा मुलांना लवकर आजार होण्याचे संभव असतो. तसंच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे साथीचे आजार सुद्धा पसरायला सुरुवात होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांची कशी काळजी घ्यायची. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पावसाळ्यात स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जर पाणी एखाद्या ठिकाणी साचून राहत असेल तर तिथे मच्छर होणार नाहीत याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, कारण मच्छर लहान मुलांना धोका आहे आणि त्यापासून कशी काळजी घ्याल. मला माझ्या मैत्रिणीने काही दिवसांपूर्वी सजेस्ट केलं होते ममाआर्थचे काही प्रॉडक्ट्स जे तुम्हाला मच्छरांपासून तुमच्या मुलांना लांब ठेवायला मदत करतील, जसे की ममाआर्थचं नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट स्प्रे आहे, त्यानंतर ममाआर्थचं अँटी मॉस्किटो बॉडी रोलॉन आहे, थर्ड प्रोडक्ट आहे ममाआर्थचं नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट पॅचेस. प्रोडक्टविषयी आधी थोडक्यात माहिती देते. हे प्रोडक्ट डीट फ्री आहेत, 100% नॅचरल आहेत आणि स्पेशली मुलांसाठी, जेव्हा मुलांना पार्कमध्ये जायचं असतं, गार्डनमध्ये जाते ना तू खेळायला, तर आपण मच्छर जाऊ नये म्हणून या प्रोडक्टचा वापर करू शकतो. जसं की रिपेलेंट स्प्रे आहे, त्यानंतर बॉडी रोल ऑन आहे, या पॅचेस, अशा प्रकारचे पॅचेस येतात, हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट आहेत ते आपण आधी बघूया. यामध्ये आहे सिट्रोनेला ऑइल, हे त्याच्या मॉस्किटो रिपेलेंट प्रॉपर्टीसाठी ओळखलं जातं. इडीस एजिप्ती सारख्या डासांपासून संरक्षण करतं. पेपरमिंट ऑइल आणि लेमन ऑइल याच्यामध्ये आहे, ज्याच्या वासांमुळे डासांना दूर ठेवण्यामध्ये मदत होते. ममाआर्थचं नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट पॅचेस तुम्ही मुलं जेव्हा बाहेर खेळायला जातात त्यावेळेला सुद्धा यूज करू शकता. पॅचेस वॉटरप्रूफ आहेत. जेव्हा पण मुलं पार्कमध्ये, स्कूलमध्ये वगैरे जातात तेव्हा तुम्ही हे अशा प्रकारे याच्यामध्ये पॅचेस येतात. या बॉक्समध्ये असे दोन पॉकेट्स आहेत, त्याच्यामध्ये टोटल अशा प्रकारचे एका पॉकेटमध्ये 12 म्हणजे 12+12 24 पॅचेस तुम्हाला मिळतील. गार्डनमध्ये जाताना काय लावतेस या? पॅचेस. मुलांना पार्कमध्ये जर तुम्ही खेळायला सोडत असाल तर त्यावेळी जाताना हे पॅचेस फक्त तुम्हाला असं रिमूव्ह करायचं आहे आणि ड्रेसवर लावायचं आहे. मच्छर मुलांपासून दूर राहतील आणि हे नॅचरल प्रोडक्ट असल्यामुळे किड्स सेफ सुद्धा आहेत. त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ममाअर्थचं नॅचरल मॉस्किटो रिपेलेंट स्प्रे. किड्स सेफ आहे, डायरेक्ट स्किनवर सुद्धा तुम्ही हा स्प्रे अप्लाय करू शकता. मुलं स्कूलला जात असतील किंवा घरी सुद्धा हा स्प्रे तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे ड्रेसवर तुम्ही लावू शकता. ओके, आणि गार्डनमध्ये खेळायला मुलं फ्रीली खेळू शकतात. त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे ममाअर्थचं अँटी मॉस्किटो बॉडी रोल ऑन. अशा प्रकारे हे रोल ऑन आहे जे 8 तासांचं प्रोटेक्शन देतं. हे तुम्ही बाहेर जाताना वगैरे अप्लाय करू शकता. तिन्हीमध्ये इन्ग्रेडियंट सेम आहे, तिन्हीचं काम एकच आहे. वेगवेगळं तुम्हाला जेव्हा जे सोयीस्कर पडेल ते प्रोडक्ट तुम्ही तेव्हा वापरू शकता. पॉकेट फ्रेंडली आहेत. ममाआर्थचे पॅचेस, स्प्रे, रोल ऑन या तिन्ही प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रोडक्टचा वापर करून मुलांना मच्छरांपासून दूर ठेवू शकता. आणि याचाच अर्थ की त्यांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे साथ आहेत किंवा जे मच्छरांमुळे बाकीचा जो त्रास होतो त्यापासून सुद्धा तुम्ही त्यांना दूर ठेवू शकता. जुने शूज वगैरे, चिखल वगैरे, तर घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लीन, हायजीन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता पावसाळ्यात सुद्धा लहान मुलं जेव्हा बाहेर खेळतात, हँड डिसीज, हँड माउथ डिसीज हे सगळे वाढत आहेत, त्यामुळे वारंवार मुलांचे हात पाय सॅनिटाईज करणं, स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तर ही काळजी तुम्ही आता पावसाळ्यात घेतली पाहिजे. त्यासोबतच मुलांच्या आहाराकडे, विटॅमिन सी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय देऊ शकता त्याकडेही लक्ष द्या. हे झालं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.